श्रावणातली पहाट गारवा अंगाला झोंबतोय. चहाच्या कपावरची वाप त्या गारव्याशी सलगी करण्याचा प्रयत्न करते. पावसाच्या सरीमध्येच थेंब थेंबात घसरत तुझी आठवण करून देत आहेत. आणि अशा या मोहक वातावरणात तू माझ्यापासून कोसो दूर आहेस. तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मला आपल्या भेटीची आठवण करून देतो. तुझ्या डोळ्यांची भाषा मला कधीच उमगली नव्हती आणि यामुळेही मला त्यांचे शब्द कळणार नाहीत. पण तुझ्या मनाचा माझ्या मनाशी सुरू असलेला संवाद आजही सुरूच असतो. माझे मन एकटेच तिकडे दूर दूर डोकावत असते. त्याला नेमके कोण हवे असते ते सांगायची त्याची तयारी नसते. पण त्याचा शोध मात्र अवरितपणे सुरू असतो. मी त्याला अनेकदा रोखण्याचा प्रयत्न केला परंतु माझी बंधन जुगारत ते तुला शोधत फिरत असते. तुझी चाहूल जरी लागली तरी ते मला तिकडे तुझ्याकडे खेचते. त्यावेळचे भान नाही, त्याला पावसाची जाण नाही, त्याला गारवाही बोचत नाही आणि निनावी चालणाऱ्या माझ्या मनाला रस्त्यांवरचे खडेही टोचत नाहीत. त्याला फक्त आस असते तुझ्या मनाची. पावसाचे थेंब दोन्ही हातांच्या ओंजळीत पकडत माझे मन तुला शोधत असते. हातात जमलेले पाणी त्याला तुझ्या पाणीदार डोळ्यांतील थेंब वाटतात. पाऊस संपल्यावर माझे मन मग त्याच पाण्यात रंग मिसळत उगाच कॅनव्हासवर तुझा चेहरा रेखाटण्याचा प्रयत्न करते. रंगांनाही आता त्या पाण्याची सवय झालीय. दुसरं पाणी टाकलं की चित्र बिघडतं. पांढऱ्या कॅनव्हासवर पाण्याचा रंगही मग काळा वाटू लागतो. जरी तू दूर असलीस तरी माझे मन आता तुझे झाले आहे. माझा प्राण तुझा प्राण या ओळी आठवतात आणि कितीतरी वेळ मन तेच गाणे गुणगुणते. माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले, माझा प्राण तुझा झाला आणि नाही आता वेगाळले. मित्रांनो, हा लेख ज्याने लिहिलेला आहे त्यालाच पूर्ण क्रेडिट जातात. खरंच खूप छान आहे. मला आवडला म्हणून तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा मी प्रयत्न केला. जर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा. आणि मी भेटतो तुम्हाला पुन्हा अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.